प्रार्थना। प्रार्थनेने माझ्या जीविताचे संरक्षण केले आहे। प्रार्थने वाचून मी कधीच वेडा झालो असतो। सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवनात माझ्या वाटेला अत्यंत कटु अनुभवही आले आहेत, त्यामुळे मला काही वेळा तीव्र निराशाही वाटलेली आहे। परंतु त्या निराशेपासून जर कशामुळे मला मुक्त होता आले असेल तर ते केवळ प्रार्थनेमुळे। सत्य हा माझ्या जीविताचा एक भागच झाला आहे, तसे प्रार्थनेचे झाले नाही। केवळ गरज म्हणूनच माझ्या जीवनात प्रार्थनेस स्थान मिळाले। मी स्वतः अशा काही पेचात सापडलेला असे की त्यावेळी प्रार्थनेखेरीज मला समाधान वाटणेच अशक्य होते। परमेश्वराविषयीची माझी श्रद्धा जसजशी वाढते तस तशी प्रार्थनेची तळमळ दुर्दमनीय होत गेली। प्रार्थने वाचून मला जीवित, निष्क्रिय आणि शून्यवत वाटू लागले। आयुष्याच्या आरंभी मी परमेश्वरावर विश्वास न ठेवता आणि प्रार्थना बाजूला ठेवूनच वागू लागलो। त्यामुळे जीवितात आलेली उणीव, शून्यत्व मला कितीतरी वर्ष कळलंच नाही, आणि बऱ्याच काळानंतर मला जेव्हा त्याची जाणीव झाली त्यावेळी मला असे कळून चुकले की अन्न जसे शरीरास अपरिहार्य आहे त्याचप्रमाणे आत्म्यासाठी प्रार्थना अपरिहार्य आहे। वस्तुत आत्म्यास प्रार्थनेची जितकी जरूर आहे तितकी अन्नाची शरीरास नाही, कारण शरीराच्या सुस्थितीसाठी निराहार सुद्धा पुष्कळ वेळा आवश्यक असतो। परंतु प्रार्थनेच्या बाबतीत अशी गोष्ट संभवतच नाही। प्रार्थनेचे अजीर्ण होणे शक्य नाही, शक्यच नाही। प्रार्थनेमुळेच जीवनात प्रकाश प्राप्त होतो आणि प्रार्थने वाचून जगणे जवळजवळ अशक्यच आहे। या गोष्टीस बुद्ध, येशू आणि महम्मद या सर्वश्रेष्ठ जगद्गुरूंचे जीवन हीच साक्ष आहे। ज्यांना प्रार्थना हे एकमेव समाधान आहे असे लक्षावधी ख्रिश्चन, हिंदू आणि मुसलमान तुम्हाला आढळतील, तुम्ही त्यांना भोंदू म्हणता किंवा आत्मवंचक म्हणता। ज्या भोंदूपणानेच मला जीवितात मुख्य आधार सापडला आहे, ज्या वाचून मला क्षणभरही जगणे शक्य झाले नसते, असा जर तो भोंदूपणा असेल तर मी असे म्हणेन की सत्याचा शोधक म्हणून मला तो भोंदूपणाही प्रिय आहे। राजकीय क्षितिजावर दारुण निराशेचे ढग असताना माझी चित्तशांती भंग नाही पावली। खरे म्हणजे माझ्या चित्तशांतीबद्दल मत्सर वाटणारे लोक मला आढळले आहेत। ती चित्तशांती प्रार्थनेनेच प्राप्त होते। मी ज्ञान संपन्न नाही, परंतु मी प्रार्थना संपन्न मात्र आहे। प्रार्थनेच्या पद्धतीची मला रुखरुख वाटत नाही। प्रार्थनेच्या बाबतीत प्रत्येकाची पद्धती स्वयंसिद्ध आहे, परंतु त्यातही काही सुपंथ आहेत आणि प्राचीन ऋषीवर्यांनी अनुसरलेल्या प्रार्थनेच्या प्रस्थापित मार्गाने निर्धास्तपणे जाता येते। तुमच्या मनात आस्तिक्य बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य माझ्यामध्ये नाही। काही गोष्टी स्वयंसिद्ध असतात आणि काही गोष्टी असिद्धच राहतात। परमेश्वराचे अस्तित्व ही गोष्ट भूमितीतील मूलभूत तत्वासारखी आहे, ती आपल्या अंतःकरणाच्या आटोक्यात नसेलही। मी बुद्धीच्या पल्ल्याविषयी बोलत नाही। बुद्धिगम्य गोष्टी या थोड्या बहुत आभासमय असतात। बुद्धिवादी विवेचनाने परमेश्वराविषयीची श्रद्धा निर्माण करणे शक्य नाही, कारण ती गोष्ट तर्कातीत आहे, तर्कबुद्धी तेथे पोहोचू शकत नाही। परमेश्वराचे अस्तित्व तर्कानेही पटावे अशा पुष्कळ घटना आहेत, परंतु तशा तऱ्हेचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण करून मी तुमच्या बुद्धिमत्तेचा अपमान करणार नाही। मी तुम्हाला असं सांगेन की ती सगळी तर्कशुद्ध विवेचने एकदम बाजूस करा आणि अगदी बाह्य वृत्तीने परमेश्वरावर विश्वास ठेवण्यास आरंभ करा। मी आहे त्यार्थी परमेश्वरही आहे। माझे अस्तित्व ही जशी माझी गरज आहे, त्याचप्रमाणे परमेश्वराचे अस्तित्व ही लक्षावधी लोकांची गरज आहे। त्यांना
ती गरज शब्दात व्यक्त करता येत नसेल, परंतु त्यांच्या जीवनावरून असे स्पष्ट दिसते की ती त्यांच्या आयुष्याचाच एक भाग आहे. महात्मा गांधी, गांधी आणि गांधीवाद, लेखक पट्टाभि सीतारामय्या, सारांश आणि अनुवाद गंभा निरंतर. राज देशमुख, देशमुख आणि कंपनी, पुणे, 1946 डिसेंबर.